पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उपीट मस्त झाले आई। थँक्यू। मस्त। थँक्यू। काय कमाल झाले उपीट वा। बाबा खायच्या आधीच काय कौतुक करताय? अरे कौतुक केलं तर निदान उपीट मिळेल तरी ह्या आशेवर बसलोय मी। हो सासूबाई द्या ना बाबांना उपीट। करून ठेवलंय मी, भूक लागली तर घ्यावी त्यांनी। मी काय मगता नाही घेतला सगळ्यांना वाढत बसायचा, आणि तुम्हाला तर नाहीच नाही। 12 महिने बोलायचं नाही, लिंबाचा पाला तोडायचं नाही, कट्टी। अरे आई आई अगं थांब आई अगं चिडली, तुम्हीच काहीतरी छेड काढली असेल या वयात। बस एक छोटीशी चूक केली मी, मनोरमाला होकार दिलाय। वाव बाबा या वयात पण तुम्हाला प्रपोजल्स येतात टू मच। अंकू मनोरमा म्हणजे बाबांच्या मामाची मुलगी। अगं काय झालं, काल ना मनोरमाचा फोन आला, ती म्हणली की 2-2.5 तासासाठीच मला घरी यायचंय, कारण तिची डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे। मी म्हणलो हो ये की तुझंच घर आहे। आईचा अंकू यायच्या आधीचा शत्रू नंबर 1 त्याला डायरेक्ट घरी बोलवलंय, तेही 2-2.5 तासा करता। देवा तरी बरे रागारागात तिने उपीट बनवले, नाहीतर भुकबळी गेला असता आपला। वाचलो नाही? एक मिनिट एक मिनिट, काय मला मला कळलं पाहिजे काय आहे नक्की, व्हॉट जानी दुश्मन काय? खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। इसवी सनापूर्वीची नाहीये ना, मग सांगा की। माझं लग्न आधी जमलं होतं त्या मनोरमाशी, मामाची मुलगी ना। पण ते मोडलं, कारण तिला मुंबई पुण्याला यायचंच नव्हतं ना। ते लग्न मोडल्यामुळे ना माझंही मन जरा मोडलं होतं। तेवढ्यात ही 2 विणा घातलेली सरिता समोर आली आणि मी हो कर दिला लग्नाला। फक्त घोडचूक अशी झाली ना की लग्नाच्या पहिल्या रात्रीच हे सगळं मी सरिताला सांगितलं। झालं त्याच्या काय 2 लांबसडक वेड्या होत्या ना, त्या असा नागाचा फणा झाल्या आणि मलाच दंश करतात की काय असं मला वाटायला लागलं। शेवटी जेव्हा मी तिला सरिताला सांगितलं की मी ह्या मनोरमाशी एक शब्दही बोलणार नाही आयुष्यात, तेव्हा कुठे त्या नागाच्या फण्याची परत अशी वेणी झाली। अगं आजही तिचा साधा उल्लेख जरी केला ना तरी लगेचसा फणा काढते सरिता। म्हणजे ह्या जगात माझ्यापेक्षाही मोठा कोणीतरी सासूबाईंचा दुश्मन आहे? तर मोठा नाही, जानी दुश्मन। बाबा आता मला एक वेगळं चित्र दिसतंय, सासूबाईंचा फणा आणि मनोरमा नावाची पुंगी। काय प्रकार आहे? नो 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 नॉट प्रकार, इट्स संस्कार। माझ्या मम्मीनी मला शिकवलंय, आपल्या घरी जर कधी कोणी नवीन पाहुणे येणार असतील पहिल्यांदाच, तर त्यांचं औक्षण करून स्वागत करावं। तुझ्या संस्कारांची गाडी ना ठेव तिकडे कोपऱ्यात, ती झिपरी मनोरमा येणार आहे, तिचं काही स्वागत वगैरे करायला नकोय, काही औक्षण करायला नकोय। मग तुम्ही ओवाळताय? मी ओवाळणार नाही, तूही ओवाळायचं नाहीस। ती काही युद्ध जिंकून येते का आपल्या घरी? काय नटून थटून आलंय ते ध्यान, जा कपडे बदल जा। नाही नाही मी कपडे वगैरे नाही बदलणार, मला त्यांना ओवाळायचंय म्हणजे ओवाळायचंय, नाही म्हणजे नाही ओवाळायचंय। तू ओवाळायचं नाहीस। काय होईल ग तिने मला ओवाळलं तर? मनुमावशी अत्य सरिता तुला विचारते मी, हिने ओवाळलं तर काय होईल? हा नाही नाही, माझं म्हणणं असं आहे की मी घरात असं तू कशाला ओवाळते सुनबाई? अच्छा दे सुनबाई। नाही नाही असं कसं, उलट मी या घरची नवीन सून आहे ना, मला ओवाळू द्यावं सासूबाई। पण मी मोठी की नाही तुझ्यापेक्षा, म्हणजे मीच ओवाळणार हो की नाही? असं नका करू, पहिल्यांदा आलाय त्या मला ओवाळू दे। काय चाललंय तुमच्या दोघींच? अरे मला निकाल लावू देत ना की मला कोणाकडून ओवाळून घ्यायचंय ते बोला। आणि मला असं वाटतं अंकिता या घरची नवीन सून आहे, तेव्हा हा मान तिलाच मिळायला हवा। थँक यू मनमावशी। ॲलर्जी आहे मला। स्वागत आहे तुमचं, या 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 ना या मनमावशी या सरका या 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 या। बाबा सुंदर आहे मावशी। किती गुणी आणि संस्कारी आहेस ग, आणि तितकीच सुंदर सुद्धा।
अगदी चंद्राचा तुकडा जणू. चंद्राचा तुकडा म्हणे उलकवणाले आमच्या घरावर. काय म्हणालीस? नाही नाही म्हटलं आहेच माझी सून सुंदर आणि संस्कारी. अगं माझे संस्कार वर्ग चालू आहेत ना इतके वर्ष. हो का? बर बर. पण पहिल्याच भेटीत अगदी आपलंस करून घेतलं मला. मनु मावशी पत्त्या तुम्हाला ही आपली पहिली भेट वाटते का हो? मला खरंच असं वाटतं की आपल्या दोघींचा जन्मा जन्मांतरींचं नातं आहे. पिंट्या पिंट्या अरे कसा आहेस पिंट्या तू? तू कशी आहेस चकुली? मी मी एकदम मस्त. अरे किती वर्षांनी भेटतोय पिंट्या. हो ना. किती गोड पिंट्या आणि चकुली. किती प्रेम या शब्दांमध्ये या हकेमध्ये. हो ग तुला माहिती नाही पिंट्या काय आहे? तू हिला सांगितलं नाही? अग लहानपणापासून आम्ही दोघ एकमेकांना ह्याच नावाने हाक मारतो. चकुली पिंट्या. चकुली पिंट्या. ओ हॅशटॅग पिंट्या चकुली सो क्यूट. ती डिलीट करून टाक हॅशटॅग चकुली पिंट्या. सांगते अंकिता चकुली. थँक यू पिंट्या. अग हा हा तुझा सासरा म्हणजे माझा पिंट्या. लहानपणी इतका द्वाड होता इतका द्वाड होता. हो कुणाचं म्हणून कुणाचं ऐकायचं नाही. माझ्या आईचं ऐकायचं नाही माझ्या बाबांचं ऐकायचं नाही. ए पिंट्या आठवते तुला लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टी दिवाळीच्या सुट्टी तू आमच्या घरी यायचास आणि आमच्या बाबांनी ह्याला काही काम सांगितलं की म्हणायचा कसा धीट मी तुमच्याकडे पाहुणा म्हणून आलोय ना मग पाहुण्यानं अशी कामं सांगायची नसतात. खरंच की काय? पण एक मात्र होत पिंट्या फक्त आणि फक्त माझंच ऐकायचा. हो की नाही रे पिंट्या? हो चकुली. पिंट्या तुला आठवत का लहानपणी तू मला तुझ्या खांद्यावर बसून कैऱ्या पाडायला मदत करायचं आठवतंय? आठवतंय. हो मी कसा विसरेन. काय मजा यायची नाही पिंट्या बाबा तुम्ही यांना खांद्यावर घ्यायचात? हो मला खूप आवडायचं. काय मनु मावशींना खांद्यावर घेऊन मिरवायला तुम्हाला आवडायचं? अग म्हणजे ती अशा कैऱ्या तोडायची ना आणि मग त्याच कमाल असं ती लोणचं बनवायची. ओ माय गॉड क्या लहान वयात तुम्ही लोणचं बनवायचात? हो अग विचारतेस काय लहानपणी मी लोणचं छानच बनवायचे आणि आता तर लोणच्या सारखी मुरली आहे मी या रेसिपीत. हो मग मला शिकवा ना. हो मी शिकवेन की त्यात काय एवढं लोणच्यात शिकवण्यासारखं? नाही नको ना यांनी शिकव दे म्हणून आत्याकडून. हो पिंट्या हा मंत्री मंत्री कुणाच्या हातचं आवडतं लोणचं तुम्हाला? हा पिंट्या बाबा सांगा ना कोण जास्त चांगलं लोणचं बनवत? सासूबाई को मनु मावशी? पिंट्या खरं खरं सांग तुला आमच्या दोघींच्यात कोणाच्या हातचं लोणचं जास्त आवडतंय? तुझ्याच हातचं. मला माहितीच होत तू माझंच नाव घेणार म्हणून. आणि मला पापडही छान बनवता येतात तोही शिकवू का? हो चालेल की. पापड तर सासूबाईंचा झालाय जळका पापड. काय हो खरंच तुम्हाला त्या मनोरमाच्या हातचं लोणचं आवडतं? हा मग इतक्या वर्ष का खोटं बोलत राहिलात मला? सरते तुझ्या हातचं लोणचं म्हणजे अमृत आहे अमृत. हा नाही नाही एक काही शब्द बोलू नका एकही शब्द बोलू नका. मला राग येतो ना त्यापल्या सुनबाईचा. ती एन्जॉय करते हे सगळं. 2 तासात एकमेकींच्या गळ्याला ताईत झालं त्या. हा मला माहिती आहे नाही मला माहिती आहे ती मुद्दाम मुद्दाम करते. फिदी फिदी हसायला काय झालं? सुनबाईंना विचारते फिदी फिदी हसायला काय झालं? काय नाही. ए काही नाही काय मगाशी काय म्हणाली सांगू सांगू. नाही नको कशाला आपल्यातलं आहे ना आपल्यातच राहू दे काही नाही. नाही नाही आता मला कळलंच पाहिजे काय बोलताय ते. काय झालंय? अगं राहू दे ना चकुली मावशी असं काय करताय? काही नाही आता मला दोघींपैकी कोणीतरी काही सांगणार आहे का संध्याकाळच्या बातम्यांमध्ये बघू? नाही नको मीच सांगते. काही नाही ग ही मगाशी मला म्हणत होती
की तुम्हीच माझ्या सासूबाई असल्या असत्या तर किती बरं झालं असतं. पण हिला कुठे माहिती होतं? अंकिता, अगं खरं तर माझं आणि पिंट्याचं लग्न होणार होतं. हो अग, पण हा पिंट्या याला पुणे आणि मुंबई शहरामध्येच नोकरी करायची होती आणि त्यावेळी मला शहरात राहणं आवडत नव्हतं म्हणून मीच नाही म्हटलं याला. नाहीतर आज मीच तुझी सासू असले असते. हो की नाही रे पिंट्या? अय्या, किती छान झालं असतो. तुमच्याकडनं मी किती छान छान गोष्टी शिकले असते. हो ना, पण हरकत नाही, नाहीये माझ्या नशिबात. पण बाबा तुम्ही काय हो, तुम्हाला चांगली पॉलिसी कुठली आणि वाईट पॉलिसी कुठली हेही नाही कळलं. ओके बाई, बरं झालं पॉलिसीवरून आठवलं. पिंट्या, मला की नाही बँकेचा एक फॉर्म भरायचा आहे, त्यात 2-3 फेरीज आहेत, मला मदत करशील? अय्या, काय गोड मैत्री आहे ना छकुली आणि पिंट्याची. हॅशटॅग छकुली पिंट्या खिद्दत घालतो तो हॅशटॅग छकुली पिंट्या म्हणे. हे बघ, काहीही असलं ना तरी माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. हे सगळं ठीक आहे पण मी माझ्या नवऱ्याच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. कळलं? सासूबाई असं काय करताय? मी मस्करी करत होते, तुम्हीच माझ्या फेवरेट आहात, कळलं ना? हो ना, मी तुझी फेवरेट आहे ना. मग त्या मनोरमाला घराबाहेर कसं काढायचं ना ते बघ. असं काय करताय तुम्ही? 2 तासासाठी आले आहेत ना, जातील की त्या त्यांच्या त्या. ठीक आहे, कधी एकदा तुझ्या छकुली मावशीला घरातून जाते ना ते बघायचंय मला. ता ता असं करायचं तिला. करूया करूया, डोंट वरी. अमृताहुनी छान चव होती हा तुझ्या जेवणाला. ओ थँक्स. ओ तुम्ही कधी चाकलत हो अमृत? का बडीशेप भरून ठेवतो तसं तुमच्या घरी अमृताच्या बरण्या भरून ठेवल्या आहेत. पिंट्या. विनोद विनोद करते ती, नको लक्ष देतो. तू ना शांतपणे वामकुक्षी घेत. अहो वामकुक्षी कुठले घेतात त्या? डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे ना तुमची. जा जा जा, लगेच निघा निघा निघा. अगं एवढ्यात जाणारच नाहीये मी. मी माझ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट कॅन्सल केलीये, 2 दिवसानंतरची अपॉइंटमेंट घेतलीये. तुझी ही अंकिता इतकी गुणी आहे, काही तासातच केवढा लळा लावला तिने मला. म्हणून मी ठरवलंय 2 दिवस मी इथे मुक्कामच करणार आहे. उगी जीवावर बेतेल काहीतरी. असं नाही असं नाही, अंगावर काढू नका. जा जा डॉक्टरांकडे जा. सरिता, अगं माझी तब्येत बिघडली आहे म्हणून मला डॉक्टरांकडे जायचं नव्हतं. अगं आपल्या गावात एक छोटस शिबिर भरवायचंय ना म्हणून भेटायचं होतं. ते काय उद्या परवा भेटलं तरी चालणार आहे. पण अंकिता, मला तुझ्या बरोबर निवांत वेळ घालवायचंय. अगो बाई, केलाय का डोला राव आता तूच समोर. नाही नाही असं कसं, नाही म्हणजे तुमचं काम आहे ते करून या ना, आणि परत तुम्ही रिझर्वेशन पण केलं असेल ना परतीचं. अगं त्याची काळजी नको करूस, बस तिकीट होत ते काय कॅन्सल केलं मी. अगं तुझा स्वभाव इतका गोड आहे की तुझ्यासाठी बसचं काय विमानाचं तिकीट सुद्धा कॅन्सल केलं असतं मी. आता माझं ठरलंय, मी तुला लोणचं शिकवल्याशिवाय इथून हलणारच नाहीये. नेकीवर पूछपूछ, शिकवा शिकवा लोणचं कसं करायचं ते शिकवा. हो तर शिकवणारच आहे. सासूबाई दग, याच्या आधी माझ्याशी नीट वागली असेल तर बरं झालं असं. नाही हॅलो, तुम्ही काय कुजबुजताय? आणि महत्वाचं म्हणजे आता कैऱ्यांचं सीझनच नाहीये तर कुठे मिळणार कैऱ्या? ओ नो, शी माझा तर अगदी काडी मोडत झाला. हिरमोड, हिरमोड शब्द आहे. तेच ते तेच ते. मिळतील मिळतील, या सीझन मध्ये कैऱ्या मिळतील. अहो आपले झराप करत ना त्यांच्या बाजूला मिळेल. त्यांचं जम्परचं दुकान आहे, तिथे कैऱ्या कशा मिळतील? अहो तिकडे नाही, झरापकरांच्या बाहेर एक फळवाला बसतो तो सोडून द्या. त्याच्या बाजूला 2 भाजीवाले बसतात बघा, तो पण सोडून द्या. त्याच्या पुढे अजून एक भाजीवाला बसतो, त्याच्याकडे भरपूर कैऱ्या असतात. 12 महिने मिळतील तुम्हाला कैऱ्या. चल चल चल, पिलू उठा, पिंट्या उठा, पिशव्या घ्या आणि पळा पळा. मंत्री चला चलो, कैऱ्या लाव और वो भी 15 किलो. शिकवा शिकवा शिकवा. हो हो अंकिता, तोपर्यंत तू काळजी करू नको, मी तुला पापड बनवायला शिकवते. चल आपण कच्चा पापड पक्का पापड खेळूया. चल चल चल. वा 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 वा, चल ग चला चला चला. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का, कच्चा पापड हे पक्का पापड हे कच्चा पापड. आज तू छकुलीची आजच्या लोणच्याची चव चाखूनच बघ. पिंट्याची छकुली.
बाप रे बाबा, अहो इतके पापड धारातीर्थी पडले आपल्या घरात. काश्मीर मध्ये बर्फ पडतो ना तसे आपल्या घरात पापड पडलेत. चकली लाट लाट अगदी खांद्यापासून जोर लावून लाट, म्हणजे नीट जमेल पापड तुला. अंकू अग लाट, 250 पापड लाटल्यानंतर तुला हा पहिला पापड इतका छान जमलाय, किती गुणी आहेस ग. अहो पण आम्हाला या कैऱ्या आणायला पाठवून तुम्ही हा पापडांचा पाऊस काय पाडलाय घरात. पिंट्या हा तुझा शंतनू अगदी तुझ्यावर गेलाय बरं, तुझ्यासारखेच विनोद करत असतो. अग मी त्याला म्हटलं होतं अंकिताला खांद्यावर घे, आपण कैऱ्या तोडायला जाऊया. बरं कैऱ्या मिळाल्या ना, अशा कशा अशा कशा कैऱ्या मिळाल्या सीझन नसताना. कारण देवाजीच्या मनात सुद्धा तेच आहे कि तू आता लोणचं शिकून घ्यावं तुझ्या लाडक्या चकुली मावशी कडून, म्हणून ऍडव्हान्स मध्ये कैऱ्या अशा उगवल्यात निसर्गाने, या कैऱ्या या कैऱ्या. आणि 1-2 किलो नाही बरं का, असं चांगलं 10-15 किलो लोणचं कर. म्हणजे काय माहितीये का मंत्री, लोकसे हत्तीवरती बसून साखर वाटतात की नाही गावात गावभर, तसं मी माझ्या गोड सुंदर संस्कारी सुनेनी केलेलं 15 किलो लोणचं अख्ख्या गावभर वाटणार. घ्या हो घ्या तिखटमिठाचं लोणचं घ्या, घ्या हो घ्या तिखट तिखट लोणचं घ्या. माझ्या लाडक्या सुनेनी केले, तिच्या लाडके चकुली मावशीकडनं शिकले. घ्या हो घ्या लोणचं घ्या, लोणचं घ्या. सासूबाई मला माफ करा, पण त्या चकुली काकूला प्लीज घराबाहेर काढा. असं कसं, अजून लोणचं करायचं राहिलं की? अहो असं काय बोलताय मला, मी म्हणते ना तुम्हाला माझी चूक झाली, तुमची मस्करी करायची होती पण ती माझ्या संघाशी आली. आता कळलं, ठीक आहे चलो माफ कर दिया जाओ. फक्त आता या झिपरी मनोरमाला आपल्या घरातून बाहेर कसं काढता येईल ना ते सांग. तर ते मला कळलं असतं तर तुमच्या पायासमोर लोटांगण का घातलं असतं मी. कारण शोध, कारण शोध. हा हा सासूबाई सासूबाई आपण एक काम करूया, आपण ना त्यांना सांगूया की आम्ही पिक्चरची तिकीट काढली आहेत आमची आमची, मग आम्ही तर 2-3 तास जाणार, तुम्ही काय करणार घरात, तुम्ही जा. 2-3 तास काय ते अशीच राहू शकेल का आपल्या घरात. नाही 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 त्याच्यापेक्षा हा आपण त्यांना असं सांगूया, तुझ्या मम्मी पप्पांपैकी कोणीतरी एक आजारी पडलंय आणि त्यांना बघायला आम्हाला जाऊ. सासूबाई मम्मी पप्पांबद्दल नमस्कारी. ओके सॉरी. नाही आपण एक काम करूया, आपण त्यांना सांगूया की आम्ही देवदर्शनाला जायचं आधीच ठरवलं होतं. हा मग आता आयच्या वेळेला कॅन्सल केलं तर हॉटेल बुकिंग किती पैसे वाया जातील नाही. हो पण नको नको, देवाच्या बाबतीत खोटं काही बोलायचं नाही बाई, नको. नाही नाही आता आपल्याकडे दुसरा काही पर्यायच उरलेला नाहीये, ते करावंच लागेल आपल्याला. काय 15 किलो लोणचं घालायला घेच. गोड कैरी. नाही 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 मला आता इथे एक क्षणही थांबता येणार नाही, मला ताबडतोब घरी जायला हवं. मी असं करते मी डॉक्टरांना भेटते आणि मिळेल ती गाडी पकडते आणि इथून निघून जाते. हा तुला एवढी कसली घाई झाली चकुली. हो ना आत्या, अहो एक दिवस थांबला असता. थांब ना, अहो ते लोणचं बनवायसाठी आम्ही ते कैऱ्या पण आणले खूप. पिंट्या शंतनू अरे तुमच्या भावना कळतात रे मला. अंकिता मला तुला खरंच लोणचं शिकवायचं होतं ग, पण आता ह्यावेळी नाही जमणार. हा पण मी पुन्हा नक्की येईन. नाही 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 तुम्ही टेन्शन नका घेऊ, एवढं घाईघाईने निघताय म्हणजे काहीतरी काम असेल ना तुमचं महत्वाचं, अजिबात टेन्शन घेऊ नका. थँक्यू. हो ग मला खरंच जायला हवं. किती गुणी आहेस ग तू, पण मी नक्की येईन हा आणि नक्की शिकवेन तुला लोणचं. बाय. येते रे. मीच येतो चकुली. चल फॉलो हिम गो. सासूबाई हा चमत्कार कसा काय घडला हो? हा चमत्कार नसून ही सासूची ट्रिक आहे. ट्रिक म्हणजे? अगं जगातल्या सगळ्या सासू आपल्या सुनींशी असंच वागतात. म्हणजे इथे तुझ्याशी गोड 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 बोलत होती, पण तिच्या घरी ती तिच्या सुनेशी कसं वागत असेल. म्हणून मी तिच्या सुनेला फोन करून सांगितलं की तुझी सासू आमच्या घरी 2 दिवस मुक्काम करणार आहे. आणि मग किती नशीबवान आहे सरिता, अंकितासारखी सून मिळाले तिला. नाहीतर आमचं ध्यान पदरात पडलं आणि पवित्र करून घेतलं. झालं, शैतान का नाम लिया और शैतान हाजीर. हिचं काय काम आहे माझ्याकडे. हॅलो काय ग, तुला जरा चैन पडत नाही का?
सासूला जरा निवांत वेळ मिळू देऊ नकोस, का छळतेस ग? ऐका ना, मुक्काम वाढवता का तिकडे? मी माझ्या आईबाबांना बोलवून घेते मग. माझ्या आईचा वाढदिवस पण आहे आणि आई म्हणत होती की जावयाकडून पैठणीपासून हॉटेलमध्ये मेजवानीपर्यंत सगळे लाड पुरवून घेईन. काय? पण जर तुम्ही आलात ना तर मग प्रोग्राम फिसकट येईल ना. थांबाल ना तिकडे 2 दिवस, मज्जा करा, आराम करा तिकडे. बाय सासूबाई. बिंडो समजलीस मला? हा, किती उधळपट्टी करशील ग? माझा मुलगा तिथे मरेस्तोवर मेहनत करतो, पैसे कमवतो, ते तुझ्या आई वडिलांवर खर्च करायला? ते काही नाही, मी आत्ताच्या आता तिकडे येते, कळलं? सगळा प्रोग्राम कॅन्सल करशील. हा, ठेव फोन आता. शाणी कुठली. नाही नाही, मला आताच निघायला हवं. वा सासूबाई वा, कुठल्याही सासूला आपल्या सुनेचा आनंद बघवत नाही हे सिद्ध केलं तुम्ही. आलीस ना मूळ पदावर. चला कैरा चिरूया, चला चला. लोणचं करायचं ना. म्हणजे एवढं सगळं करून लोणचं घालायचं हवंय मला? म्हणजे आता 15 किलो आणल्यात कैऱ्या, मग त्या अशाच फुकट घालवायच्या. चला लोणचं करूया, 15 किलो.